नमस्कार मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील केपी सर्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण दुसऱ्या ट्रिकचा व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि तो व्हिडिओ आहे स्क्वेअरिंग ऑफ नंबर्स एंडिंग विथ वन. काल आपण युनिट प्लेसला 5 असलेल्या संख्यांचा स्क्वेअर केला होता. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हाऊ टू स्क्वेअर द नंबर्स विच इज एंडिंग विथ वन. तर युनिट प्लेसला 1 असलेल्या संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत आपण आता इथं समजून घेऊ. तर पहिला उदाहरण आपण इथं घेतोय, 21 आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ह्या संख्यांचा स्क्वेअर करताना पहिल्यांदा 1 सेपरेट करा. 1 सेपरेट केल्यानंतर आपल्या स्क्वेअरचा युनिट प्लेस 1 असणार आहे. नाऊ आता आपला फोकस 2 शिफ्ट करा. आता 2 पहिल्यांदा दुप्पट घ्या, डबल ऑफ 2 इज 4, आणि डावीकडच्या भागामध्ये 2 घ्या, 2 वर्ग 4. अशा पद्धतीने 21 वर्ग या ठिकाणी तयार झाला आहे. 21 वर्ग आहे 441. त्याच पद्धतीने जर आपल्याला 31 वर्ग करायचा आहे तर पहिल्यांदा 1 सेपरेट करा. सो 1 लिहून घ्या. नंतर आपला फोकस 3 शिफ्ट करा. 3 दुप्पट 6, आता 3 वर्ग 9. सो 31 वर्ग आहे 961. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुन्हा आपण एक उदाहरण बघू. 41 वर्ग करायचा आहे तर 1 1 10, आता आपला फोकस 4 घ्या. 4 दुप्पट 8, जो आपल्या उत्तराचा मधला पार्ट तयार होतोय, आणि 4 वर्ग 16, जो आपल्या उत्तराचा सर्वात डावीकडचा भाग तयार होतोय. तर अशा पद्धतीने 41 वर्ग या ठिकाणी होऊन जाईल 1681. आता योगायोगाने ह्या मधल्या भागात आपल्याला बरोबर 1 अंक भेटला आहे. जर 2 जर आपल्याला मधल्या भागात भेटला तर सर्वात युनिट प्लेसचा अंक ठेवून बाकीचा अंक आपल्याला हच्चा म्हणून डावीकडच्या भागात आपल्याला ॲड करायचा असतो. ते कसं ते आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. स्क्वेअरिंग ऑफ नंबर्स एंडिंग विथ 1 ही पद्धत आपल्याला जर करायची असेल तर या पद्धतीमध्ये ह्या सूत्राचा वापर आपण याला जनरलाइज करून असं त्या ठिकाणी लिहू शकतो. एच्या जागी कोणतीही 1 किंवा 2 संख्या त्या ठिकाणी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आता इथं जर आपण बघितलं तर 61 वर्ग करायचा आहे आपल्याला. तर 1 ठिकाणी 1 तर इथं आहेच, एच्या ठिकाणी आता इथं 6 जागा घेतली आहे. तर पहिल्यांदा 1 सेपरेट करून युनिट प्लेसला 1 10. आता इथं 6 दुप्पट 12 होते. 6 दुप्पट 12 फक्त 1 अंक 2 ठेवा आणि हच्च्याला 1 ठेवा. आता एचा वर्ग म्हणजे 6 वर्ग होतो 36. आता हा 1 जो इथं आहे तो या 36 आपल्याला मिळवावा लागेल आणि आपला 61 वर्ग होणार आहे 3721. तर या पद्धतीने जर मधला भाग हा आपला 2 आला तर 1 अंक ठेवून बाकीचा भाग आपण डावीकडच्या भागामध्ये हच्चा म्हणून आपल्याला मिळवायचा आहे. तर त्या पद्धतीचे 1-2 उदाहरणं आपण अजून इथं बघू. बघा, 91 वर्ग करायचा असेल तर आपण 1 सेपरेट करू. सो 1 1 10. आता 9 फोकस करा. 9 दुप्पट 18, 18 8, हच्च्याला 1. आता 9 वर्ग करून टाकू. 9 वर्ग 81. आता हा 1 हच्चा म्हणून आपण 81 मिळवू, म्हणजे आपला शेवटचं उत्तर असेल 8281. हा 91 वर्ग आहे. तर अशा पद्धतीने कोणत्याही 2, 3 आणि 4 संख्यांचा देखील आपण त्या ठिकाणी वर्ग करू शकतो. जसे 121 वर्ग करायचा असेल तर 1 सेपरेट करा. तर 1 1. आता 12 फोकस करा. 12 दुप्पट 24, 24 4 2. आता 12 वर्ग 144. आता आपलं शेवटचं उत्तर लिहिताना हा 2 हच्चा म्हणून 144 ॲड होईल. 144 + 2 = 146 आणि 4 1. तर हा झाला 121 वर्ग. संख्या किती पण मोठी असली, मेथड आपल्याला जर व्यवस्थित माहिती असली तर आपण त्या पद्धतीने आपण त्या संख्येचा वर्ग काढू शकतो. 251 वर्ग काढायचा आहे. पुन्हा 1 अंक 1 म्हणून 1 1. आता 25 फोकस करा. 25 दुप्पट 50, 50 + 0 = 5. आता 25 वर्ग घ्या. 25 वर्ग होतो 625. आता हा 5 याच्यामध्ये ॲड होईल. 625 + 5 म्हणजे किती झाले, 630 आणि 0 1 6. हा झाला 251 वर्ग. तर संख्या 2 असो 3 असो, आपल्याला या पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो, प्रोव्हाइडेड ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, युनिट प्लेस 1 आहे, ज्या संख्यांचा शेवट 1 होतोय. इथं मी स्क्रीनवर तुम्हाला 10 दिलेले आहेत. हे 10 या पद्धतीने तुम्ही सोडून बघा. आपले आलेले उत्तरं कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तपासून बघा आणि आपले किती
उत्तर बरोबर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि शेअर देखील करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना या ट्रिकचा फायदा होईल. धन्यवाद.